ओम श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय सोडावा श्री गणेशायन महा प्रथम बंधुने गजाननाला तैसे सद्गुरु समर्थाला करते ते द्यावी मजला आज्ञाचरित्र कथनाची शेगावीचा अवधूत योगी पावन जीवन मुक्त त्या ते जाता शरणागत भक्त वंशावळी उद्धरती त्यासमतोची कैवल्य धनी प्रेमसौख्य वत्सांगते देवने मोहे मातले जडजीवन तारुणी जन्मोत्तार करीतसे त्या स्वामीची भक्ती करुणी स्वानंद सुख भोगावे जीवनी सहज प्राप्त तो असता भुवनी का अन्यत्र ते जावे कल्पतरूची छाया त्यागुणी कोणी जाता शिंदीवनी कामधेनु ते दवडुनी अजा आणता सदनासी सुधारस लवंडोनी दुरी कांजी मागता घरोघरी अमोलती कस्तुरी राख घेता पदरात पाठ फिरवणी साम गायना कोणी एकता डफकाणा खडे कवडिता टाकून रत्ना कायतयाचा उपयोग ऐसे दाखले नानाविध मुख्य उद्देश घ्यावा प्रबोध गुरुश्रेष्ठत्व ते अबाध जाणुनी भजावे गजांना त्या स्वामींचे गुण गाता चराचराते प्रसन्नता एका त्यांच्या पवित्र कथा अमृता समजा असती अकोल्याचे एक सावकार नाव राजाराम कंबर त्याचा त्र्यंबक नामे कुमार स्वामी भक्त तो होता त्यातील सर्वजण भाऊ म्हणत महाराज तयाचे आराध्य दैवत वैद्यकीय शिक्षण हैदराबाद येत या घेत असे एके वर्षी सुट्टीत आला असता अकोल्यात वाटले भोजन समर्थाप्रत न्यावे त्यांच्या आवडीचे गरम पिठले कांदा भाकर त्यावर साजूक तुपाची धार खातील प्रेमाने गुरुवर श्री गजानन महाराज परी आपली इच्छा नितांत कैसी सांगावी वहिनी प्रत हाच प्रश्न पडला बिकट तेने उदास तो झाला तधी पाहुणी त्याची मुखचर्या पदरी थोरल्या बंधूची जाया भाऊ काय झाले यासमया म्हणून सचिंत बैसलासी तू असशी मम धीर लहान भाव जाय मी तव माते समान तरी संकोच दूर निज मनोगत सांगावे तेव्हा भाऊ वदला वहिणी एक विचार या मणी उत्तम भोजन तयार करुणी खाऊ घालावे स्वामींचे ते जरी बनवणे देशील तरी माझे काम होईल श्री स्वामींची सेवा घडेल नाणी आपणा दोघांते ते एकूणी होकार देत वदली नाणी करूया बेत झाली त्वरित कार्यार्थ पाकसिद्धता सिद्धता करावया भाजी भाकरी गरम पिठले कांदा मिर लोणी ते पदार्थ नीट भरले डबा दिधला भाऊसी आणि मदले निघा झटपट वेळ गाडीची आली निकट ती चुकता सर्व खटपट वाया जाईल या समय भोजन घेऊन भाऊ निघाला स्थानकावरी लगबगीने आला परितया ते विलंब झाला गाडी चुकली बाराची पुढील गाडी तीन तासांनी झाला व्यथित ते ऐकूने क्षणार्धात अश्रुनय करुणावचने भाकिली बदला स्वामी मम हृदयगत तुम्हीच जाणता ते यथार्थ दोन घास तुमच्या मुखात घालावे वाटले मजलागी काय अपराध घडला यावेळी म्हणून सेवा संधी हुकली तुम्ही कृपाळू गुरुमावली नका उपेक्षू मजलागी तुम्हा मध्यांनी मिळावे भोजन म्हणून धावपड हे प्रयत्न व्यत ठरले ते सर्व दयागण काय करू मी यासमयी क्षणा माझी त्रिभुवन संचार ऐसा तुमचा थोर अधिकार मम भोजनाचा कला स्वीकार याहो याहो गुरुराया श्री आर्तविनवित भाऊ स्थानकावरी तळमळत कधी इकडे शेगावात काय घडले ते का एकावे भोजनाची वेळ जाहली जमली मठात भक्त मंडळी स्वामींती अर्पाया आणली बहुविध सुरस पक्वांने जेवावया ते नम्र विणवती तरी महाराज न ऐकती माझे भोजन होईल म्हणती आज चतुर्थ प्रहरास थांबू नका माझ्यासाठी ऐकून जन नवल करीती थोडे थांबणी जेवणी घेती स्वामींच्या आज्ञेने पुढील गाडीने दिवसांती भाऊ पातला शेगाव मठी वंतुनिया श्री गुरुमूर्ती वाट पाही आज्ञेची कधी समर्थ काय वदले त्वा बरवे आमंत्रण दिधले तुझ्या भागेत मनगुंतले म्हणून अजूनही उपोषित आता कुणाची पाहसी वाट दी खावया काही मजब्रत ते ऐकूणी तो सद्भक्त व्याकुळ जाहला माझ्यास्तव गुरु गुरुराज थांबले या विचारे हृदय भरले सत्वर गती भोजन दिधले श्री ते खावया भाऊने सद्भावी आणीले ते पदार्थ गोड लागले कांदा भाकर आणि पिठले खाती मोठ्या आवडीने एक भाकरी प्रसाद म्हणून मठातील भक्तांते वाटून त्र्यंबकाते आशीर्वचन उत्तीर्ण होशील तू पुंडलिक भोकरे मुडगावचा होता एक स्वामींचा भक्त समर्थ्य रक्षले तयाप्रत ग्रंथी ज्वराते निवट उने त्याच गावची भागा ठाकरेन म्हणे श्रींची निंदा करुण गुरु वाचन तुझा जन्म गेला वाया पुंडलिका तु जासी भजसी नि तो गजानन भ्रष्ट जाण उपदेश मंत्र नाही अजून दिधला त्याने तुझ लागे केजाजी शिष्य तो महान असे ज्ञानी चतुर्विद्वान त्यासी गुरु करूया आपण अंजन गावी जाऊणी पुंडलिकाची श्रद्धा विशेष तरीही चंचल होय मानस झाला तयार तो जाण्यास भागाबाई समवेत रात्री जेवा तो निजला तदी स्वप्नदृष्टांत झाला स्वामी दिगंबर वदले तयाला मंत्र हवाना तुझला गे मग कशास जावे अन्यत्र घेई गणगण मंत्र पवित्र तेने कल्याण इह परत्र होईल जान निसंशय आणखी काय हवे तुझला उजती गजानन पुंडलिकाला चरण पादुका द्याव्या मजला केली विनंती श्री ते तरी देतो ऐसे वचना बोलले मध्यान्नी करी पूजना आणि तत्काळ अंतर्धान पावले समर्थ महाराज तया ते आली जागृती उठून पाहे सभोवती भागाबाई केली एकटी नकार त्याचा श्री स्वामींचे स्पष्ट वचना करी दुपारी पादुका पूजना अर्थ लागे ना विचार करूना, शंका कुल तो झाला तरी इकडे शेगावात भाऊ ते वदले समर्थ चालला से परत मुडगावासी येथुणे त्या ते मम चरण पादुका सांग द्यावया पुंडलिका करी मध्यान्नी पूजन बालका देई निरूप त्या जामसिंगे त्या पादुका घेऊन निजस्थाना ते केले गमन तोच पुंडलिक भेट घडून आली अवचित मार्गाचे श्री स्वामींचे क्षेम पुसले आणि बदला काय दिधले गुरु श्री श्रेय आगडे सांग मदसी लवलाही ते एकूणे झामसिंगा प्रत ते वाटत कारण पुस्ता स्वप्न दृष्टांत पुंडलिकाने सांगितला एकूणिया ती हकीकत दिधल्या पादुका तयाब्रत झाले संतुष्ट ते स्वामी भक्त करती पूजन मध्याने भक्त शोगोकार तुकाराम शेता माजी करी काम नित्य नियमाने चिलम भरुन देतसे स्वामी एका प्रभाती तो शिवारी असता आला एक शिकारी तयाने गोळी शशकावरी झाडून टिपले सावजते त्या गोळीचा चरा लागला कानामागून मस्तकी गेला तेने तुकाराम बेजार झाला सोसवे ना तो ठणका छराबाहेर येण्यासाठी केले उपचार नवसही अंती परी ते सर्व व्यर्थची ठरती उतार पडेना व्याधीस अहोरात्र दुखे मस्तक निद्राही न चि मिळे क्षणेक ऐसी अवस्था भयानक काय करावे समजेना तेव्हा म्हणाला एक सज्जन झाडावे त्वा मठांगण संत समनाही पुण्य येईल प्रचिती लागी तुकारामा ते विचार पटला मठातील केर काढू लागला स्वच्छ ठेविले परिसराला ऐसी परिसरा वर्षे निशिदिनी केली सेवा मनापासून दीर्घ श्रद्धेचे महान मिळाले त्या सद्भक्ता घडले आश्चर्य एके दिनी छरा पडला कानातून तेने मस्तक शूड जाऊनी बरे वाटले त्या लागी तुकारामाने अखेरपर्यंत हित केली अविरत तो एक धन्य, धन्य तो सद्भाव हा रूपी दुर्वाकुर बाहुनी समर्थाच्या चरणांवर करिते विनंती जोडून निकर कृपादृष्टी ठेवावी श्री गजानन महाराज विजयग्रंथस षोडशोध्याय समाप श्रीराम जय राम जय जय राम श्री गजानन समर्थाय अर्पणमस्तु ओम गजानन महाराज की जय भक्तांनो पुढील अध्याय ऐकण्याकरता माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा म्हणजेच माझी येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तसेच व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका धन्यवाद